So in the last lecture, we have seen the first type of growth hormone. Now in today's lecture, we will discuss about the second type of growth hormone, that is the gibberellins. So these growth hormones we generally termed as a growth promoters. Out of that, we have seen the growth hormone, that is the auxin. Now in this lecture, we will discuss about the second type of growth hormone, that is the gibberellins. Now these gibberellins, it is another growth hormone and is abundant in a root tip and developing seeds. Generally, these gibberellins, which are the second type of growth hormones, are present in the root tip and the developing seeds. It shows nonpolar transport through vascular tissue. That is the transformation of this growth hormone, that is the gibberellic acid or the gibberellins, that shows the nonpolar transport through the vascular tissue. As far as the discovery of this gibberellin is concerned, that have certain kinds of interesting things. It was first isolated from the fungus Gibberella pugicori by Japanese scientist Kurosawa. He observed that when rice plant was infected by Gibberella pugicori, it shows a stem elongation called Bakane disease. Now this is somewhat interesting thing regarding the discovery of the gibberellins. Scientist Kurosawa was the first to identify that Gibberella pugicori was a fungus which infected the rice plant. He observed that in that crop field, certain rice plants show vigorous growth. The stem elongation of that particular rice plant takes place, which was infected by Gibberella pugicori. That disease was caused as a Bakane disease. आता ही थोडस इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जिब्रेलिनचं संशोधन हे करायचं म्हणून केलं अशातला विषय नाही. सायंटिस्ट क्युरोसावो हा जो आहे, ह्या क्युरोसावाला पहिल्यांदा असं लक्षात आलं की जी भाताची शेती केलेली होती, त्या भाताच्या शेतीमध्ये काही भाताचे प्लांट जे आहेत ते भरपूर वाढलेले होते, विगरस ग्रोथ. आणि काय झालं होतं, स्टेम इलॉंगेशन, म्हणजे स्टेमची उंची वाढलेली दिसणार. त्या रोगाला त्यांनी काय नाव दिलं, बकाने डिसीज. आणि तो जो डिसीज आहे बकाने डिसीज, हा विशिष्ट प्रकारच्या बुरशी जातीतला, ज्याला आपण फंगस म्हणतो, त्या फंगस मधला एक ऑर्गॅनिझम ज्याचं नाव आहे जिब्रेला प्युझिकोरी, याच्यामुळं तो रोग जो आहे त्याच्यामध्ये दिसून आला. त्याच्यात पुढे काय झालं, परत दे फाउंड दॅट ड्यू टू द इन्फेक्शन ऑफ दिस जिब्रेला फ्युझिकोरी द प्लांट शोज विगरस ग्रोथ. द प्लांट विच आर नॉट इन्फेक्टेड बाय दॅट फंगस, दॅट इज द जिब्रेला फ्युझिकोरी, दे डज नॉट शो द स्टेम इलॉंगेशन. एक लक्षात आपण, म्हणजे त्याच्या डिस्कवरीच्या याच्यात जर व्यवस्थित विचार केला, ज्या झाडांना, भाताच्या झाडांना रोग झालेला आहे, त्यांची वाढ झालेली आहे कशापेक्षा, बाकीच्या याच्यापेक्षा. याचा अर्थ काय झाला, फक्त इन्फेक्टेड प्लांट मध्ये ग्रोथ आहे, नॉन इन्फेक्टेड प्लांट मध्ये स्टेम इलॉंगेशन डज नॉट टेक प्लेस. हा थोडासा विचित्र प्रकार होता. मग त्यांना थोडस क्युरियोसिटी आपण म्हणू शकतो अशी झाली की याच्यामध्ये काय असू शकतं, की हा फंगस आहे, त्याचं इन्फेक्शन झालेलं आहे, तरी सुद्धा त्या झाडामध्ये काय विशिष्ट प्रकारचं ग्रोथ दिसून येते, तर बाकीच्या याच्यामध्ये दिसत नाही ज्याच्यामध्ये इन्फेक्शन नाही. मग त्यांना असं, म्हणजे दे कम टू द कन्क्लुजन दॅट देर आर सर्टन काइंड ऑफ थिंग्स विच मे बी प्रेझेंट इन दॅट फंगस जिब्रेला फ्युझिकोरी विच वी कॅन से बूस्ट द इलॉंगेशन ऑफ द स्टेम. त्यांचं असं लक्षात आलं की त्या फंगसमध्ये असा काहीतरी घटक आहे की ज्याच्यामुळं त्या भाताच्या झाडांमध्ये स्टेम इलॉंगेशन झालेलं दिसून आलं. ड्यू टू दॅट नेम ऑफ द फंगस जिब्रेला प्युझिकोरी, द जी नेम ऑफ द जीनस जिब्रेला, दे टर्म्ड दॅट केमिकल विच वी वॉज प्रोड्युस्ड बाय दॅट फंगस जिब्रेला प्युझिकोरी ऍज द जिब्रेलिन्स. द फर्स्ट क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ जिब्रेलिन्स वॉज आयसोलेटेड बाय याबुटो अँड सुमिकी. आता हे सगळं संशोधन जे आहे जपानमध्ये, त्यामुळे हे शास्त्रज्ञाची नावं सुद्धा काय जापानीज आहे.
आता हा जो जिब्रेलिन्स, आता त्यांनी असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल कंपाउंड आहे, त्या केमिकल कंपाऊंडला जीनसच्या फंगसच्या जीनसच्या नावावरनं त्यांना नाव दिलं जिब्रेलिन्स. आणि हे जे जिब्रेलिन्स आहेत पहिल्यांदा क्रिस्टलाईन फॉर्म मध्ये त्या फंगस मधून सुरुवातीला आयसोलेट करणारे जे शास्त्रज्ञ आहेत ते आहेत याबुटो अँड सुमिकी. दे आयसोलेटेड द क्रिस्टलाईन जिब्रेलिन्स, दे नेम्ड इट ऍज अ जिब्रेलिन. त्यांनी त्याला जिब्रेलिन असं नाव दिलं गेलं. आता हे जे जिब्रेलिन्स आहेत ह्या जिब्रेलिनचे परत टाईप्स आहेत, ऑन द बेसिस ऑफ देअर सोर्स और ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन और ऑन द बेसिस ऑफ देअर केमिकल स्ट्रक्चर. देअर एक्झिस्ट मोर दॅन 150 जिब्रेलिन्स ऑप्टेनड फ्रॉम अ व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स फ्रॉम फंजाय टू हायर प्लांट्स. आता जसं संशोधन होत गेलं तसतसं काय झालेलं आहे इथं की वेगवेगळ्या प्रकारचे जिब्रेलिन्स सापडायला लागले. पहिल्यांदा फंगसमध्ये सापडलं, जिब्रेला फिजिकोरीमध्ये सापडलं, पण परत असे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की नुसते फंगसमध्ये सापडताच नाही बाकीच्याही वनस्पती आहेत की त्याच्यामध्ये तो जिब्रेलिन जो आहे तो त्या ठिकाणी आढळून येऊ शकतो. आणि जवळजवळ 150 वेगवेगळ्या प्रकारचे जिब्रेलिन जे आहेत ते आतापर्यंत ओळखले गेलेले आहेत. दे आर ऑल ऍसिडिक अँड आर डिनोटेड ऍज फॉलोज, दॅट इज द GA1, GA2, GA3 एटसेट्रा. 150 प्रकारचे वेगवेगळे जिब्रेलिन्स आहेत आणि त्यांचं नेचर जे आहे ते ऍसिडिक असल्यामुळे त्याला जिब्रॅलिक ऍसिड असं नाव दिलं गेलं, बरोबर आहे. आणि शॉर्ट मध्ये GA म्हटलं होतं, जिब्रॅलिक ऍसिड. आणि मग याला नावं देताना काय केली, GA1 पासून GA150 पर्यंत दिली गेली, म्हणजे GA1, GA2, GA3, GA4 एटसेट्रा या पद्धतीने. त्याच्यातलं द मोस्ट कॉमन जिब्रॅलिक ऍसिड विच इज प्रेझेंट इन ऑल द डिफरंट टाइप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच वी कॅन कॉल्ड इट एज अ बायोलॉजिकली ऍक्टिव्ह जिब्रॅलिक ऍसिड वॉज GA3. That is gibberellic acid 3. That was common in majority of the organisms and that GA3 is biologically active form. That is, they show tremendous effect or more effect than the other kinds of the gibberellic acids. Now we will see the physiological effects and applications of the gibberellic acid. हा झाला याचा इतिहास, कशा पद्धतीने ते सापडलं, कशा पद्धतीने त्याचं संशोधन जपानमध्ये केलं गेलं, किती प्रकारचे जिब्रेलिक ऍसिड आतापर्यंत आढळून आले, कोणकोणत्या याच्यामध्ये आहेत, आणि त्याच्यापैकी कॉमन जे आहे ते GA3. दॅट यू हॅव टू रिमेंबर, GA3 इज मोस्ट बायोलॉजिकली ऍक्टिव्ह जिब्रेलिक ऍसिड. द फर्स्ट इफेक्ट ऑर ऍप्लिकेशन ऑफ जिब्रेलिक ऍसिड, डॉर्मन्सी ऑफ बर्ड कॅन बी ब्रोकन. आपण सुरुवातीलाच ज्यावेळेस जिब्रेलिनची सुरुवात केली होती त्याच्यामध्ये आपण म्हटलो की ते रूट्समध्ये आणि सीड्समध्ये जागतात. याचा अर्थ काय झाला की डॉर्मन्सी पिरियड कशामध्ये असते, सीडमध्ये असते. किंवा बर्ड्समध्ये कोंब ज्याला म्हणतो आपण, डोळा जो आहे याच्यामधलं डॉर्मन्सी कॅन बी ब्रोकन बाय द ऍप्लिकेशन ऑफ दिस जिब्रेलिक ऍसिड. कोणत्याही याच्यातली डॉर्मन्सी असू द्या, बर्ड्स असू द्या, सीड्स असू द्या, ते डॉर्मन्सी ब्रेक करणार. डॉर्मन्सी म्हणजे काय सांगितलं होतं आपण, इट इज द रेस्टिंग पिरियड. थोड्या काळासाठी ती टेम्पररी ग्रोथ काय झालेली आहे, थांबलेली आहे. ती ग्रोथ परत जर चालू करायची असेल तर ती डॉर्मन्सी ब्रेक केली जाते, त्याच्यासाठी जिब्रेलिक ऍसिड उपयोगी आहे. सेकंड ऍप्लिकेशन, इट प्रमोट सीड जर्मिनेशन इन सिरियल्स लाईक बार्ली अँड व्हीट बाय सिंथेसायझिंग हायड्रोलायझिंग एन्झाइम्स, हायड्रोलायझिंग एन्झाइम अमायलेज टू प्रोड्यूस शुगर. आता डॉर्मन्सी ही कन्सेप्ट आपण क्लिअर केलेलं आहे. कशाला म्हटलेलं आहे डॉर्मन्सी? रेस्टिंग पिरियड. कशामध्ये असू शकते? सीडमध्ये असू ते बर्ड, ज्या ठिकाणी वनस्पतीमध्ये ग्रोथ होणार आहे त्या ठिकाणचा रेस्टिंग पिरियड म्हणजे डॉर्मन्सी. आता इथं हे जे बघतोय आपण कशाला म्हणलंय, प्रमोट सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन कधी चालू होईल? ज्या वेळेस त्याची डॉर्मन्सी ब्रेकअप केली जाईल. इथे एक्झाम्पल समजा दोन घेतलेत, बार्ली आणि व्हीट हे दोनच एक्झाम्पल घेतलेत. याच्यामध्ये स्पेसिफिकली या दोन वनस्पतीमध्ये, सगळ्या सिरियल्समध्ये तर हे उपयोगी आहेत परंतु स्पेसिफिकली अशा प्रकारच्या सिरियल्समध्ये काय करतं ते जिब्रेलिक ऍसिड, सिंथेसायझिंग हायड्रोलायझिंग एन्झाइम अमायलेज टू प्रोड्यूस शुगर. जे काय कार्बोहायड्रेट्स असतील, स्टार्च असतील, ज्याच्या सहाय्यानं त्या सीड्समध्ये फूड स्टोअर केलं जायला असेल ते इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. त्याला ॲक्टिव्ह करायचं असेल काय केलं पाहिजे, त्याचं हायड्रोलायसिस झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी अमायलेज नावाचा जो एन्झाइम गरजेचा असतो तो अमायलेज एन्झाइम तयार करण्यासाठी किंवा त्याचं सिंथेसिस बूस्ट करण्यासाठी हे जिब्रेलिक ऍसिड उपयोगी पडतं. आणि त्यामुळं तो तयार झाल्यामुळं जे काय स्टार्च असतील, जे काय कार्बोहायड्रेट्स असतील त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं विथ द हेल्प ऑफ द अमायलेज एन्झाइम टू प्रोड्यूस द शुगर. आता ही गोष्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे, जर्मिनेशन करताना आपण काय करतो, त्या बिया पेरतो.
पेरून तिथं थांबतो का आपण? नाही थांबत. काय करतो आपण? त्याला पाणी देतो, बरोबर आहे. ते पाणी दिल्यामुळे हे हायड्रोलिसिस होणार आहे. हे तर हायड्रोलायझिंग एन्झाईम म्हटलंय, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं जाईल आणि मग ते ब्रेकडाऊन व्हायला चालू होईल. स्ट्रायकिंग इफेक्ट इज द इलॉंगेशन ऑफ स्टेम वेअर इंटरनोड इनक्रीजेस इन लेंथ. सगळ्यात महत्वाचा इफेक्ट जिब्रॅलिक ऍसिडचा जो आहे तो काय करतो, इलॉंगेशन ऑफ स्टेम, लांबी वाढवतो, उंची वाढवतो त्याची. ते इलॉंगेशन ऑफ स्टेम कशामुळे होतं? जे इंटरनोडल रिजन मधला जो मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे, सुरुवातीला आपण सांगितलं होतं ग्रोथ मध्ये अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू, इंटरकॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू, त्याच्यातला जो इंटरकॅलरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे जो या इंटरनोडल रिजन्सला असतो त्या ठिकाणचा टिश्यू ऍक्टिव्हेट होतो आणि तो ऍक्टिव्हेट झाल्यामुळे काय होतं, दोन इंटरनोड मधलं उंची जी आहे ते वाढत जाते आणि ही उंची वाढल्यामुळे काय होणार, इंटरनोडची उंची वाढली म्हणजेच काय होणार, स्टेमचं इलॉंगेशन त्या ठिकाणी सहजासहजी होतं. इट ऑल्सो प्रमोट बोल्टिंग, दॅट इज इलॉंगेशन ऑफ इंटरनोड जस्ट प्रायर टू फ्लावरिंग इन प्लांट्स दोज विथ रोझेट हॅबिट, एक्झाम्पल बीट, कॅबेज, एटसेट्रा. आता इथं काय म्हटलंय, बोल्टिंग इफेक्ट. आता बोल्टिंग इफेक्ट कशाला म्हटलंय त्यांनी, इलॉंगेशन ऑफ इंटरनोड जस्ट प्रायर टू द फ्लावरिंग. फ्लावरिंगच्या अगोदर इंटरनोडचं इलॉंगेशन व्हायचं असेल त्या गोष्टीला आपण काय म्हणलेलं, बोल्टिंग. मग हे कशामध्ये दिसून येत आहे, द प्लांट्स विच शोज रोझेट हॅबिटॅट. रोझेट हॅबिटॅट म्हणजे काय, डिस्क शेप्ड स्टेम इज प्रेझेंट. ऑन दॅट डिस्क शेप्ड स्टेम द कॉन्सेंट्रिक रिंग्स ऑफ द इंटरनोड्स आर प्रेझेंट अँड ऑन दॅट इंटरनोडल रिजन द लीव्स आर प्रोड्युस्ड. फॉर एक्झाम्पल बीट अँड कॅबेज. बीट शुगर बीट सगळ्याला माहित आहे, कॅबेज म्हणजे कोबी माहित आहे. काय असतं, मध्ये स्टेम जो आहे त्याचा खालच्या बाजूला गड्डा असतो आणि त्याच्या कडेने काय होतं, गोलाकार गोलाकार कोबीचे पानं त्या ठिकाणी तयार झाले असतात, बरोबर आहे. म्हणजे तो नोडल रिजन जो आहे ज्या ठिकाणापासून तयार हे झालंय, मग त्या कोबीची रुंदी वाढायची असेल, एक्सपान्शन व्हायचं असेल, तर त्याचे डिस्क शेप्ड जे काही स्टेम आहे त्याच्यातलं इंटरनोड जे आहे ते पसरलं जातं. ते कधी, बिफोर फ्लावरिंग. एकदा फ्लावरिंग झालं तर त्या कॅबेजचा उपयोग आहे का? आपल्याकडं कॅबेज कोबी जे आहे ते फ्लावरिंगच्या अगोदरच काढून आपण मार्केटिंग करतो, कारण ते जे आहे आपल्याकडं त्याला म्हणजे साधारणतः पत्ताकोबी म्हटलं होतं. का पत्ताकोबी म्हटलं होतं, दे आर द लिव्ज. दुसरं काय आपल्याकडं, फुलगोबी फ्लावर आहे, तो वेगळा प्रकार. ह्याच्यामध्ये ते पानं जी आहेत त्या पानांचं साईज हे झाली आणि तो बल्ब जो आहे तो मोठा झाला, दॅट इज इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट. त्याच्यामुळं बोल्टिंग इफेक्टसाठी सुद्धा हा जिब्रॅलिक ऍसिड कसा उपयोगी आहे. इट कॉज पार्थिनोकॉर्पी इन टोमॅटो, ऍपल अँड पियर अँड फ्लावरिंग इन लॉंग डे प्लांट. पार्थिनोकॉर्पी कशाला म्हटलंय, द प्रोडक्शन ऑफ द फ्रुट्स विदाउट द ऍक्ट ऑफ फर्टिलायझेशन, दॅट इज नोन ॲज द पार्थिनोकॉर्पी. पार्थिनोकॉर्पी आपण कशाला म्हणतो, फळं तयार होण्याची प्रक्रिया पण फर्टिलायझेशन शिवाय, त्याला पार्थिनोकॉर्पी म्हणतो. मग टोमॅटो असेल, ऍपल असेल, सफरचंद आहे, टोमॅटो आहे, याच्यामध्ये पार्थिनोकॉर्पी इंड्यूस करण्यासाठी हे जिब्रॅलिक ऍसिड महत्त्वाचं होतं. आता याचा उपयोग काय होतो सांगा बरं, काय होत असेल उपयोग याचा, द फ्रुट्स विच आर प्रोड्युस्ड बाय मीन्स ऑफ पार्थिनोकॉर्पी दे आर सीडलेस, दे डज नॉट पजेसेस द सीड्स. द फ्रुट्स विच आर प्रोड्युस्ड बाय द पार्थिनोकॉर्पी दे डोंट प्रोड्यूस द सीड्स, सो दोज फ्रुट्स आर सीडलेस विच आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट, बरोबर आहे. टमाटो असेल, सफरचंद असेल, याच्यामध्ये बियाची आवश्यकता आहे का आपल्याला? नाही. जेवढ्या बिया नसतील तेवढं ते फायदेशीर आहे. मग पार्थिनोकॉर्पिक जर फ्रूट तयार केलं तर त्याच्यामध्ये बिया तयार होणार नाही आणि बिया तयार नाही झाल्या तर मार्केटिंग व्हॅल्यू त्याचा वाढतो. म्हणून जिब्रॅलिक ऍसिड जे आहे काही वनस्पतीमध्ये, ऍपल टोमॅटो सारख्या वनस्पतीमध्ये पार्थिनोकॉर्पी इंड्यूस करतो. त्याचबरोबर इट इंड्युसेस फ्लावरिंग इन लॉंग डे प्लांट्स. आता हा कन्सेप्ट थोडासा असा आहे, वनस्पतीला सगळ्याच वनस्पतीला बारमाही फुलं येत नाहीत, वेगवेगळ्या सीझनमध्ये फुलं येतात. आता हे जी फुलं येण्याची गोष्ट आहे कशावरती डिपेंड आहे माहिती आहे का, दॅट इज डिपेंड ऑन द सनलाईट, लेंथ ऑफ द सनलाईट, लेंथ ऑफ द डे अँड नाईट. डिपेंडिंग अपॉन दॅट द प्लांट्स आर क्लासिफाइड एज शॉर्ट डे प्लांट, लॉंग डे प्लांट अँड डे न्यूट्रल प्लांट. लक्षात घ्या मी काय म्हणतो, झाडांमध्ये फुलं येण्याचा जो प्रकार आहे हा फुलं येण्याची गोष्ट जी आहे आपल्या टॉपिकमध्ये पुढे ती गोष्ट आहेच. ज्या वनस्पतीला सूर्यप्रकाशाचा कालावधी जास्त वेळासाठी लागतो त्या वनस्पतीला आपण लॉंग डे प्लांट म्हणतो. म्हणजे आपला
सूर्योदय आणि सूर्यास्त याच्यातला कालावधी जर जास्त असेल आपण त्याला लॉंग डे म्हणतो. त्या कालावधीत ज्या झाडांना फुलं येतात त्यांना आपण लॉंग डे प्लांट म्हणतो. दुसरं आहे शॉर्ट डे प्लांट. ज्या वनस्पतींना लहान दिवसामध्ये सूर्यास्त आणि सूर्योदय याच्या मधला जो कालावधी आहे हा कमी असेल, लहान दिवस ज्याला आपण म्हणतो, त्या वेळेस जो सूर्यप्रकाश आहे त्या कंडिशनला त्याला फुलं येतात, त्याला शॉर्ट डे प्लांट. आणि काही वनस्पती असतात 12 महिने त्याला फुलं येतात, बरोबर आहे. हे त्याला म्हणजे लॉंग डे असू द्या शॉर्ट डे असू द्या तरी त्याच्यामध्ये फुलं त्या ठिकाणी, त्यांना डे न्यूट्रल प्लांट म्हणतात. हा जो आहे जिब्रेलिक ऍसिड कुठे उपयोग होतो, फ्लावरिंग इन लॉंग डे प्लांट्स. आता हे कशा पद्धतीनं आपण त्या पॉइंटमध्ये डिटेलमध्ये त्या ठिकाणी सुद्धा ते उपयोगी पडतात. इट इज यूज्ड टू इनक्रीज फ्रूट साइज अँड बंच लेंथ ऑफ ग्राप्स, सॉरी ग्रेप्स. आता याचा दुसरा उपयोग, जिब्रेलिक ऍसिड जी आहे सगळ्याच झाडांमध्ये, ज्या झाडांमध्ये फळं इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहे त्या झाडांमध्ये फळांचा आकार मोठा होण्यासाठी जिब्रेलिक ऍसिडची मदत होते. आता मार्केटला जर आपण बघितलं तर सगळ्याच फळांचा आकार मोठमोठा झालेला आहे. ज्या केळाची साईज एवढी होती ती आता फार मोठी झालेली आहे, लांबच्या लांब केळं तयार झाले, मोठी केळी तयार झाले. हे कशामुळे? ड्यू टू द ऍप्लिकेशन ऑफ जिब्रेलिक ऍसिड. सगळ्याच आहे, कुठलंही फळ घेतलं, पेरू लहान एवढा एवढा हातात, एवढा मोठा हातात बसत नाही, एवढा पेरू झाला. कशामुळे? हे जिब्रेलिक ऍसिड आहे. अशा पद्धतीने आपण आर्टिफिशियली त्या फुलांवरती जर जिब्रेलिक ऍसिड फवारलं तर काय होणार आहे, त्या फळांची साईज काय होते, मोठी होते. त्याचबरोबर जे द्राक्षाचा घड आहे, ज्याला आता बंच म्हटलाय, द्राक्षाच्या घडाचा आकार पण मोठा होतो. द्राक्षाचा घडाचा आकार कधी मोठा होईल, त्याच्यात लागलेले जे काही फ्रुट्स आहेत, एक 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 द्राक्ष आहे, त्यांची संख्या वाढली, त्यांची साईज वाढली, मनाने द्राक्षाचा घडाचा आकार मोठा होणार आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा हे जिब्रेलिक ऍसिड उपयोगी आहे. When gibberellins are applied on genetically dwarf plants like maize, the stem rapidly elongates, acquires the height of normal tall plant. आता याच्यामध्ये असं ऍप्लिकेशन आहे ह्या जिब्रेलिनचं. दुसरं मका मेज प्लांट जे आहे याच्यामध्ये काही मक्याची झाडं असे असतात की उंचीला कमी वाढतात, ज्यांना आपण ड्वार्फ म्हणतो, ते जेनेटिकली ड्वार्फच आहे. त्यांच्यामध्ये ते गुणसूत्र तसं आहे की ते झाड त्याची उंची कमीच आहे. आर्टिफिशियली जिब्रेलिन जर तशा डॉर्फ प्लांटवरती जर फवारलं तर ते जे नॉर्मल प्लांट आहे त्या नॉर्मल प्लांटच्या हाईट पर्यंत सुद्धा वाढू शकतो. कशामुळे वाढू शकतं? कारण जिब्रेलिनचं महत्वाचं जे काही ऍप्लिकेशन आहे, दॅट इज द इलॉंगेशन ऑफ द स्टेम, इलॉंगेशन ऑफ द इंटरनोड, बरोबर आहे. हे इंटरनोड जास्त आहेत ह्या मेजमध्ये, मग जेवढी इंटरनोडची लांबी वाढेल तेवढं त्या झाडाची उंची वाढणार आहे. त्याच्यामुळे जेनेटिकली जरी ते डॉर्फ असलं तरी सुद्धा जिब्रेलिक ऍसिड जर त्याच्यावरती आपण फवारलं तर इंटरनोडल रिजनची लांबी वाढेल, आणि इंटरनोडल रिजनची लांबी वाढल्यामुळे नॅचरली त्या मेज वनस्पतीची मक्याची जी आहे त्या पूर्ण झाडाची लांबी वाढण्याला सुद्धा त्या ठिकाणी मदत होते. ऍप्लिकेशन ओव्हरकम्स द रिक्वायरमेंट ऑफ व्हर्नालायझेशन. दिस इज अ स्पेशल काइंड ऑफ प्रोसेस वी विल सी इन द दॅट स्पेसिफिक पॉईंट. आपल्या झाडामध्ये व्हर्नालायझेशन हा सेपरेट पॉईंट आहे, त्या व्हर्नालायझेशनमध्ये आपण याचं टर्म्स घ्यात. व्हर्नलायझेशन म्हणजे काय, कशा पद्धतीनं ते व्हर्नलायझेशन त्या झाडामध्ये उपयोगाचं असतं, तो प्रकार ओव्हरकम करण्यासाठी ह्या जिब्रेलिक ऍसिडचा सुद्धा उपयोग होतो. या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात ठेवा, इट द ऍप्लिकेशन ऑफ जिब्रेलिक ऍसिड ओव्हरकम द रिक्वायरमेंट ऑफ व्हर्नलायझेशन. व्हॉट इज मीन बाय व्हर्नलायझेशन वी विल सी इन द स्पेसिफिक पॉइंट. इट इनहिबिट ग्रोथ ऑफ रूट, डिलेज सेनेसन्स अँड प्रिव्हेंट्स अपसेशन. तर तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट काय म्हणले, इनहिबिट ग्रोथ ऑफ रूट. ज्या वेळेस झाडांमध्ये बऱ्याच वेळा असं असतं की ग्रोथ मुळांची जास्त पसरत चालली, पाण्याची रिक्वायरमेंट पण त्या पद्धतीने वाढू शकते, मग आपल्याकडं अवेलेबिलिटी जेवढी आहे तेवढ्या अवेलेबिलिटीच्या पाण्याच्या याच्यासाठी जास्त रूट इलॉंगेट झालेले आपल्याला गरजेचे नसतील, तर ती इलॉंगेशन कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. ते कशामुळे, ते मुळांची वाढ जी आहे ती थोड्या काळासाठी थांबू शकतो. डिलेज सेनेसन्स. सेनेसन्स म्हणजे काय? फॉल ऑफ ऑफ द लीफ फ्रॉम द प्लांट. झाडांची पानगळ जी आहे त्या पानगळला काय म्हटलं तर सेनेसन्स. आणि ते कशामुळे होतं? ड्यू टू द अब्सेशन. हा एक विशिष्ट प्रकारचा एक गुणधर्म वनस्पती, गुणधर्म म्हणू शकतो आपण याला, वनस्पतीमध्ये असतो. जो वनस्पतीचा भाग गळून पडणार आहे, त्या गळून पडणाऱ्या भागाच्या देठ असेल, दांडा असेल,
त्याच्याकडेने एक पिवळी रिंग तयार होते ज्याला ऑब्सेशन रिंग म्हटला. आणि त्या पिवळ्या रिंगमुळे काय होतं, तो जो पार्ट आहे मग पान असेल फूल असेल किंवा फळ असेल त्या झाडापासून गळून पडतं, ज्याला आपण सेनेसन्स म्हणतो. मग जर समजा आपल्याला त्या गोष्टी महत्वाच्या आहेत, समजा त्या झाडाची फुलं महत्वाची आहेत, त्या झाडाची फळं महत्वाची आहेत, वॉट एव्हर मे बी द इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट पार्ट, ते जर गळून पडलं तर आपल्याला उपयोगाचं आहे का? किंवा असं आहे की समजा आत्ता त्या फुलांना मार्केट नाही, मग नॅचरल टेंडन्सीने काय होणार आहे, फूल उमलणार आहे, ते उमलल्यानंतर थोड्या दिवसांनी गळून पडणार आहे, पण आत्ता तर आपल्याला भाव नाही. मग थोड्या काळासाठी वी कॅन पोस्टपॉन्ड द सेनेसन्स पिरियड अप टू द मार्केटिंग व्हॅल्यू. बऱ्याच वेळा असं होतं की जर किंमत नाही, मग थोड्याशा वेळानंतर जर ते फूल आपण मार्केटला नेलं तर ते आपल्याला फायदेशीर होऊ शकतं. मग अशा वेळेस सिद्धलिक ऍसिड जर फवारलं तर त्याचं सेनेसनचा कालावधी थोडासा लांबवला जातो, आणि सेनेसन्स आणि ऍब्सेशन लांबवल्यामुळे ते फूल जास्त काळ झाडावरती राहतं, आणि ते झाडावरती राहिलेलं फूल ज्यावेळेस मार्केटला व्हॅल्यू येईल त्यावेळेस आपण ते मार्केटिंग करू शकतो. हाही उपयोग त्या ठिकाणी बऱ्याच वेळा झालेला आहे. इट ऑल्सो ब्रेक डॉर्मन्सी अँड सीड ऑफ सीड अँड हॅस्टन्स जर्मिनेशन. हे आपण सुरुवातीलाही सांगत आलो, कारण सीड डॉर्मन्सी ब्रेक केल्यानंतरच जर्मिनेशन होणार आहे. जे आपण तिथं बघितलं होतं की बार्ली किंवा याच्यामध्ये व्हीट जे आहे याच्यामध्ये अशा पद्धतीनं सीड जर्मिनेशनला उपयोग होतो, अमायलेज नावाचा तो एन्झाईम सिक्रेट करतो, हायड्रोलिसिस होतं आणि त्याच्यापासून तो ग्लुकोज जो आहे तो तयार होतो. ग्लुकोज तयार झाला म्हणजे रेस्पिरेशन चालू होतं, रेस्पिरेशन तयार झालं म्हणजे एनर्जी मिळते, आणि एनर्जी मिळाली की एम्ब्रियोचं जर्मिनेशन होणार आहे. हे टप्प्याटप्प्याच्या प्रोसेस जे आहेत ते चालू होऊ शकतात. आणि हॅस्टन जर्मिनेशन म्हणजे काय, जर्मिनेशन ते चालू करतो. हॅस्टन्स म्हणजे काय, वी कॅन से बिगिन्स किंवा बूस्ट जर्मिनेशन असंही त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ऍप्लिकेशन कॉज प्रोडक्शन ऑफ मेल फ्लॉवर्स ऑन फिमेल प्लांट. ऍप्लिकेशन ऑफ जिब्रेलिक ऍसिड समटाईम्स मे बी युजफुल ऑन दोज प्लांट्स विच आर युनिसेक्शुअल. फॉर एक्झाम्पल, वन प्लांट प्रोड्युसेस मेल फ्लॉवर, अनदर प्लांट प्रोड्युसेस फिमेल फ्लॉवर, सो दीज आर कॉल्ड एज द युनिसेक्शुअल फ्लॉवर्स. बट ड्यू टू द ऍप्लिकेशन ऑफ जिब्रेलिक ऍसिड, द फिमेल प्लांट which is producing only female flower, sorry, causes production of male flowers on the female plant. The female plant which naturally produces only the female flowers. If we spray gibberellic acid on this plant, which is a female plant, that plant can produce the male flowers. हा थोडासा interesting gibberellic acid चा application आहे की ज्या वनस्पतीमध्ये फक्त female flower produce करण्याची ताकद आहे त्या वनस्पतीवरती जर आपण जिब्रेलिक ऍसिड फवारलं तर काय होतं, त्या ठिकाणी फिमेल फ्लॉवर बरोबर मेल फ्लॉवर सुद्धा प्रोड्यूस केलं, म्हणजे ती प्लांट काय झालं, परत बायसेक्शुअल झालं, दोन्ही फ्लॉवर त्या ठिकाणी. हा हे उपयोग त्या ठिकाणी बऱ्याच वेळा केला जातो. सो दिस इज ऑल अबाउट द डिफरंट टाईप्स ऑफ ऍप्लिकेशन्स, फिजिओलॉजिकल रोड्स, द टाइप्स ऑफ द जिब्रेलिक ऍसिड्स अँड द हिस्टॉरिकल आर द डिस्कवरी ऑफ द जिब्रेलिक ऍसिड. सो हियर वी हॅव कम्प्लिटेड the second type of growth hormone, that is the gibberellins or the gibberellic acid. In the next lecture we will start the third growth hormones which may be the auxins. We have completed the auxin, gibberellic acid. Now the third one is the cytokine. Je kay astil ti aple yacha madhe tya paddhatine apan kay karnar ahot pudcha yacha madhe tisra growth hormone jo ahe tisra growth hormone tya thikane apan cytokinin ha jo ahe to tya thikane apan pudcha tasa madhe to chalu karu.